जरीपटका पुलिस थाना अंतर्गत एक आत्महत्या का मामला उजा करवा जहाँ पत्नी और ससुर के प्रताड़ना के चलते युवक ने खुदकुशी कर ली थी अब इस मामले में निहित सभी आरोपियों पर मामला दर्ज किया गया है दरअसल पारिवारिक कला के कारण महिला ने पति को छोटे मामले में फंसाया इससे आहत होकर पति ने आत्महत्या कर ली थी इस घटना के लिए जिम्मेदार महिला व उसके सेवानिवृत्त पुलिस कर्मी पिता के खिलाफ मंगलवार को जरीपटका थाने में प्रकरण दर्ज किया गया गौरतलब है कि सुगत नगर निवासी पूर्व पार्षद का बेटा शांतनु नरेंद्र बाल्टे ने 16 नवंबर 2021 को इक्कीस को कृतिका रवि गज लश्करी बाग निवासी से प्रेम विवाह किया था शादी के कुछ दिनों बाद ही पति पत्नी के बीच घरेलू व अन्य कारणों को लेकर अनबन होने लग गयी जिससे कि दोनों अलग अलग रहने लग गए जब उनका विवाद थाने तक पहुंचा, इस बीच कृतिका ने पाशपा थाने में अपने सेवानिवृत्त पुलिसकर्मी पिता रवि गजवी की मदद से शांतनु के खिलाफ झूठी शिकायत दर्ज कराई। इस मामले में शांतनु की गिरफ्तारी हुई थी इससे आहत होकर शांतनु ने उन्नीस सितम्बर दो को फांसी लगा ली प्रकरण में आरोप प्रत्यारोप का दौर चला जिसके चलते शांतनु को आत्महत्या के लिए उकसाने के मामले में कृतिका और उसके पिता के खिलाफ मामला दर्ज किया गया है जिसकी जानकारी दी सहायक पुलिस निरीक्षक प्रदीप काइट ने पुलिस थाने जरी पटका दिनांक वीस नौ दो हजार तेवीस रोजी एक अकस्मात मृत्यु की नोंद होती कलम एक से चौरहत्तर सदर अकस्मात मृत्यु जो नोंद इथमूत चौकशी कर चौकशी दरमियान मृतक शांतू शांतनू नरेंद्र वालदे यांचे वडील नरेंद्र वालदे यांनी पोलिस ठाणे जरीपेटका येथे रिपोर्ट दिला आहे की त्यांचा जो मुलाने आत्महत्या केली त्याम आहे त्यामागे त्यांचे पत्नी तसेच त्यांचे सासरे व दोन अज्ञात इसम हे कारणीभूत आहेत मृतक यांच्यावर यापूर्वी पोलिस ठाणे पाचपावली येथे चारशे बावन तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता तो गुन्हा मृतक यांच्या सासऱ्यांनी खोटा दाखल केला व त्यांना अमानुषपणे मारहाण केली तसेच मृतकाची पत्नी यांनी मृतकाचा कायदेशीर पती बनण्याचा हक्क हा दुरावून स्वत ॲबोर्शन केले व त्यांच्या त्रासाला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केली आहे असं व त्यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केला आहे असा त्यांनी रिपोर्ट दिला असून या रिपोर्टच्या आधारेच पोलीस स्टेशन ठाणे झरीपटका येथे कलम तीनशे सहा चौतीस भादवी अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सध्या स्थितीत हा गुन्हा तपासावर आहे यामधील अज्ञात आरोपी कोण आहेत तपासांती निष्पन्न होईल तेव्हा हे आपल्या सर्वांना कळवण्यात येईल सदर गुन्ह्यामध्ये एकूण दोन आरोपितांचे नाव फिर्यादी रवी गजबे आहेत व एक त्यांची इतर दोन हे अज्ञात आरोपी अज्ञात आरोपितांचे नाव दिलेले आहेत तर ते अज्ञात आरोपी नेमके कोण आहेत याबाबत तपास करून त्यांची नावे कळवण्यात येते कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज रिपोर्ट